KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज। कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रदादा पाटील हे कडकरांच्या मदतीसाठी सरसावले असून त्यांच्या माध्यमातून संवेदना फाउंडेशनच्या वतीने कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशीन प्रदान करण्यात आले आहेत। कराड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। तालुक्यातील कृष्णा हॉस्पिटलसह अन्य काही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून सर्व बेड फुल आहेत। विशेषतः ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा मोठा तुटवडा जाणवत आहे। व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशीन प्रदान करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार संवेदना फाउंडेशनच्या वतीनं कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाकडे 5 व्हेंटिलेटर मशीन सुपूर्द करण्यात आल्या। या प्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर AY क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव SA माशाळकर, परचेस अधिकारी राजेंद्र संदे, कार्यालयीन अधीक्षक तुषार कदम, डॉक्टर VC पाटील आदि मान्यवर उपस्थित होते। KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज।